नमस्कार, आरोही रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी खूप खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। या रेसिपीचं नाव आहे पावटे भात। चला तर पावटे भात एकदम चविष्ट आणि गावरान पद्धतीने कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज मी दाखवणार आहे। यासाठी लागणारा साहित्य, बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणे, एक बटाटा चिरून घेतलेला आहे धुवून स्वच्छ, हळद, कोथिंबीर बारीक चिरलेली, कढीपत्ता, हिरवी मिरची, 4-5 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत, जिरं, मोहरी, पावटे, हे पावटे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत एक वाटी, 2 वाटी तांदूळ आणि तेल। चला आता पावटे भात करायला सुरुवात करूया। आता हा पावटे भात तुम्ही कुकरलाही करू शकता, पण मी पातेल्यात करणार आहे कारण पातेल्यात खूप छान होतो। आता पातेल्यात तापलेलं आहे, यात शेंगदाणे घ्यायचे, चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे। थोडेसे भाजले की यात तेलात, आता यामध्ये 1-2 चमचे तेल टाकून तेलात तळून घ्यायचे शेंगदाणे। शेंगदाणे तळून घ्यायचे, यामध्ये जे आपण पावटे घेतले ते छान तेलात भाजले घ्यायचे। पावटे छान असे भाजल्यानंतरच आपण कांदा हे नंतर भाजून घ्यायचं, कारण तेलात पावटे तळले की भात खूप छान लागतो, चविष्ट असा यम्मी होतो हा पावटे भात। त्यामुळे 2-3 मिनटं हे तेलात पावटे छान तळून घ्यायचे। बघा छान असे तळतायत पावटे आणि शेंगदाणे, असं हलवत राहायचं। 1 मिनटं पावटे तळून घेऊया तेलात, थोडीशी तळलेलं आहे। पावटे भात म्हटल्यानंतर पावटे तेलात छान तळून घेते, कारण त्याशिवाय पावटे भात कसा लागतो हे कळणार नाही खाताना। त्यामुळे पावटे छान असे तेलात तळून घ्यायचे पहिल्यांदा। आता पावटे छान तळून झालेले आहेत, आता यामध्ये कढीपत्ता जो आहे तो छान असा तळून घ्यायचा, कढीपत्ता हा तेलात तळल्यानंतर त्याचा जो चव असते कढीपत्त्याची ती आपल्याला कुठल्याही पदार्थात खाताना लागते, त्यामुळे कढीपत्ता तेलात छान असं तळून घ्यायचा। आता यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा भाजून घ्यायचा, बघा कढीपत्त्याचा आणि पावट्याचा छान असा वास सुटलेला आहे। नंतरच कांदा टाकायचा आणि कांदा लाल होईपर्यंत हे तेलात भाजून घ्यायचं। कांदा छान तळून झालेला आहे, आता यामध्ये हिरवी मिरची भाजायची, नंतर कढीपत्ता भाजलेला आहे, आता ही कोथिंबीरही छान अशी बारीक केलेली तेलात भाजून घ्यायची, छान असं हलवायचं। आता हे भाजून झालेलं आहे, आता यात थोडीशी मोहरी, यानंतर थोडेसे जिरं आणि हळद, हे छान असं तेलात भाजून घ्यायचं। आता हे जिरं मोहरी छान तेलात तळून घ्यायचं हळद, बघा किती छान असं भाजलेलं आहे। असं हे पावटे भाताचं मसाला चांगलं छान भाजून घ्यायचा। यामध्ये जे आपण बटाटा घेतलेला आहे ते पण यात टाकून तो पण छान असा भाजून घ्यायचा। आणि नंतर पाणी ओतल्यानंतर यात आपण सोयीप्रमाणे मीठ टाकायचं, आत्ता मीठ नाही टाकायचं, मीठ हे नेहमी शेवटी टाकायचं। छान असं हे बटाटा यामध्ये तेलात भाजून घेऊया आणि नंतर यात पाणी ओतूया। आता हे छान असं भाजून झालेलं आहे,
आता यात पाणी ओतताना काय करायचं, आता एक या दोन वाटी आपण तांदूळ घेतले तर चार वाटीच पाणी ओतायचं. आणि हे छान असं उकळी आल्यानंतर आपण तांदूळ यात धुवून टाकायचे. त्या अगोदर चवीयुक्त मीठ टाकायचं, छान असं हळदी घ्यायचं, याला एक उकळी येऊन द्यायची छान अशी. आणि नंतर यात तांदूळ टाकायचं, धुवून स्वच्छ तांदूळ दोन वेळा धुवून यात टाकायचं. आता छान अशी उकळी फुटलेली आहे. आता हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते यात टाकायचे आणि छान असा हा भात शिजवून घ्यायचा. छान असं हलवायचं आणि 5-6 मिनटं हा भात शिजवून घ्यायचा कमी गॅसवरती. असं हे मधून मधून हलवून घ्यायचं कारण हा भात खाली लागू नये यासाठी. बघा शिजतोय, थोडं शिजायत लागलाय भात. असं 2-3 वेळा मधून मधून असं हलवायचं. असं थोडंसं पाणी राहिल्यागत वाटलं की मग यावरती एक प्लेट ठेवून 1-5 मिनटं शिजून घ्यायचं. असं हे झाकण काढून अजून एकदा असं हलवून घ्यायचं. बघा किती छान असा भात झालेला आहे. अजून 2 मिनटं आपण झाकण ठेवून वाफेवरती थोडंसं पाणी राहिले ते या भातामध्ये शिजवून घेणार आहोत. आता आपण बघणार आहोत. छान असा हलवून घ्यायचा भात, शिजलेला आहे बघू शकता, छान असा शिजलेला आहे. आता गॅस बंद करून 5 मिनटं थोडासा गार होण्यासाठी ठेवणार आहोत. आता हा भात थंड झालेला आहे. अशा प्रकारे छान असा सुटसुटीत पावटे भात आपला तयार आहे. बघू शकता खूप मस्त होतो, खूप चवदार होतो. तर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, शेअर करत रहा. ही रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.